UGC एक पत्र आलेला आहे आणि त्या पत्राने ऑफलाइनच एग्जाम घ्यावा अशा पद्धतीचं पत्र हे सोशल मीडियावर व्हायरल झालेलं आहे आणि आजच ज्यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मी चौकशी केली या पत्राबाबत मला कुलगुरु महोदयांनी आणि रजिस्ट्रारनी हे पत्र खोटं असल्याचं सांगितलेलं आहे आणि म्हणून अशा खोट्या पत्रावर कोणी विश्वास ठेवू नये ही माझी विनंती आहे। आपण काय पर्याय नाही मी दोन्ही पर्याय दिलेले आहेत ना, ऑफलाईन सुद्धा दिलेला आहे आणि ऑनलाईन देखील दिलेला आहे। तिथल्या तिथल्या ज्या काही कोविडच्या संदर्भातल्या परिस्थिती आहेत त्या चर्चा करून तिथले डिझास्टर मॅनेजमेंट अथॉरिटीचे जे अध्यक्ष आहेत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून त्या परीक्षा घ्याव्यात असं ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि तशा पद्धतीनं परीक्षा होत आहेत। कुठेही शासनानं ऑनलाईन परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना मार्क जास्त मिळावेत अशा पद्धतीची भूमिका घेतलेली नाही। उद्या दुसऱ्या लाटेमध्ये जर आम्ही ऑफलाईन एग्जाम घेतल्या असतं तर चित्र काय निर्माण झालं असतं ते आपल्याला देखील माहिती आहे आणि म्हणूनच हळूहळू ऑफलाईन एग्जामकडेच आपण आलं पाहिजे हीच महाविकास आघाडीच्या सरकारची भूमिका आहे। म्हणून कायमस्वरूपी आपण ऑनलाईन एग्जाम घेणार आहोत असा जर कोण गैरसमज पसरवत असतील तो साफ चुकीचा आहे।